जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक वारसा जपला आहे असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34वी पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. जशी दिवसामागून रात्र तसा जन्मामागून मृत्यू हा असतोच आणि जन्माला आलेला प्रत्येक माणूस जीवनाचा निश्चय धरूनच वागत असतो. परंतु काही माणसे अमर असतात कारण त्यांनी आपल्या कार्याने जिव्हाळ्याचे त्यागाचे अनुभव समाजास दिलेले असतात. त्यामुळे ते जनतेच्या स्मरणातून कधीच लोप पावत नाहीत. या विचाराला साजेसे त्यागाचे अमर शिल्प म्हणून स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची कायम स्मृती राहिली. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खांदा कॉलनी येथे सीकेटी महाविद्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे, नगरसेवक नितीन पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, वसंत पाटील, भार्गव ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका सुशीला घरत, शशिकांत शेळके, अमोक ठाकूर, प्रभारी प्राचार्य डॉ एस के पाटील, रामशेठ ठाकूर, खारघर कॉलेजचे प्राचार्य डॉ भूपेंद्र गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हणाले की स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे स्वर्गीय जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करत आहोत आणि संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आपण करत आहोत. रयत शिक्षण संस्था आपली मातृसंस्था आहे. या संस्थेचा आदर्श घेऊन शिक्षण देण्याचे काम आपण करत आहोत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा विस्तार व कारभार वाढला आहे, त्यामुळे अनेक शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आपल्या सर्वांना पेलवायचे आहेत आणि प्रदेशाप्रमाणे आपल्या येथेही शिक्षण देण्याचे काम झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शैक्षणिक दृष्टीनं एक चांगला उच्च दर्जाचं स्थान असलेली संस्था आपली तयार झाली. म्हणजे रनिंगच्या स्पर्धेत पी टी उषाच्या बरोबरीनं आपली संस्था शिक्षण क्षेत्रात आलेली आहे. इतका या शिक्षण संस्थेनं आपला उभारी घेतली, पण ती रयत शिक्षण संस्था वाईट म्हणून सांगत नाही, पण त्या संस्थेत जो सेवक काम करतो, तुम्ही आम्ही जे बी एस सी संस्थेत काम करतो, त्या संस्थेमध्ये जो काम करतो तो एक कृतार्थता निधी नावाचा एक निधी दरवर्षी देतो संस्थेला. माहीत आहे कृतार्थता निधी म्हणजे काय? मला संस्थेनं नोकरी दिली, माझ्यावर संस्थेचे उपकार आहेत आणि तशा प्रकारचे उपकार माझ्यावर असल्याकारणानं माझ्या पगाराच्या वर्षातल्या पगारातला एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस मी संस्थेकरता माझा निधी देईन. रयत शिक्षण संस्थेत ही पद्धत आहे आणि दरवर्षी जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेत या कृतज्ञता निधीमधून जमा होतात. दोन प्रकारच्या निधी तिथं गोळा केल्या जातात, एक दुर्बल घटक निधी आणि दुसरं कृतज्ञता निधी. दोन प्रकारच्या निधी गोळा केल्या जातात. कशाकरता? संस्थेकरता. संस्थेकरता म्हणजे संस्थेच्या स्वतःच्या खर्चाला नाही, संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, संस्थेच्या असलेल्या शाखा, त्यांच्या बिल्डिंग करता, याकरता केले जातात. विचार करा. या रयत शिक्षण संस्थेला मी सांगतो की आमची जे बी एस पी सी ही मातृसंस्था आहे. काय संस्था आहे? मातृसंस्था आहे. मग आई वडिलांचा वारसा पण चालवणार की नाही पुढं? तुमच्यावर लादत नाही, मागत नाही, आज हवाली करत नाही, पण एक आदर्श म्हणून तिकडे बघा. आपल्याला आपल्या उत्पन्नातला काही वाटा सुद्धा रयत शिक्षण संस्थेत संस्थेकरता दिला जातो, त्यांचे आपण वारसदार आहोत. मग कमीत कमी आपल्या तुमच्या आम्हाला निधी नको, पण पूर्ण वेळ पाहिजे. पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ आपल्या ज्या जे काम तुम्हाला शिक्षकात दिलंय, प्राचार्य दिलंय, प्राध्यापकात दिलंय, त्याकरता देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. ते तुम्ही चांगलं काम केलं तर मग मात्र आपली संस्था आज जी आहे त्यापेक्षा उंच स्तरावर जाईल. आपल्या अवतीभोवतीच्या या सगळ्या संस्था
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अशा कोर्सेसचं प्रशिक्षण देत आहे की जे प्रशिक्षण घ्यायला त्यांना कदाचित 20 ते 25% फिजिकली ऑफलाइन यावं लागेल, पण बाकीचं सगळं शिक्षण त्यांचं ऑनलाईन होऊन जाईल. तर अशा सगळ्या संस्थांशी, अशा सगळ्या कॉलेजेसशी आणि अशा सगळ्या शाळांशी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या स्पर्धेला जर आपल्याला तोंड द्यायचं तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या सर्व संस्था जी टेक्नॉलॉजी वापरणार आहेत त्याच्या तोडीस तोड असं आपल्याला राहावं लागणार आहे. आपल्याला स्वतःला त्या बाबतीमध्ये अपडेटेड ठेवावं लागणार आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण कितपत तयारी करतोय याचाही विचार आजच्या भगतसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करावाच लागणार आहे. जरी आज आपली व्यक्तिगतरित्या संस्था म्हणून किंवा आपल्या संस्थेची एक शाखा म्हणून आपल्याला समाधान असेल की आजवर आम्ही जी वाटचाल केली ती खूप चांगली आहे, त्याच्यासाठी मी खूप कष्ट वेचले, अशी जरी भावना आपल्यापैकी काहींची किंवा अनेकांची असू शकेल, पण आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपल्या बरोबर कोणाकोणाची स्पर्धा आहे आणि त्यांची वाटचाल काय आहे याच्यावर नजरही ठेवावी लागेल. आणि त्यांच्या सोबतीनं किंवा त्यांच्या माहितीनं किंवा त्यांच्या मार्गदर्शनानं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वोत्तम अशा पद्धतीचा दर्जा आपल्या संस्थेचा, आपल्या शाखेचा हा ठेवावाच लागेल. आणि या दृष्टिकोनातून आपण जेव्हा तयार होऊ त्यावेळेला निश्चित पद्धतीनं येणारा भविष्यकाळ आपल्या संस्थेचा उज्ज्वल असू शकेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.